सुरू करू आपण. या पूर्वीच्या क्लासला आपण दुसऱ्या प्रकरणाला शिकविण्यासाठी सुरुवात केली होती. दुसऱ्या प्रकरणातील पहिली जी संकल्पना आहे ती संकल्पना शिकवायला आपण सुरुवात केली होती. काय सुरू होतं आपलं? समाज ही संकल्पना आपण पाहतो. समाज या संकल्पनेचा अर्थ, समाज या संकल्पनेचा समाजशास्त्रज्ञांना अभिप्रेत असणारा अर्थ. साधारणपणे व्यवहारामध्ये अनेकदा आपण समाज ही संकल्पना वेगवेगळ्या अर्थाने वापरली जाते, या संदर्भातही चर्चा केली. त्यानंतर आपण समाज या संकल्पनेचा समाजशास्त्रज्ञांना अभिप्रेत असणारा अर्थ त्यांच्या परिभाषेच्या माध्यमातून आपण व्याख्येच्या माध्यमातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यावरही चर्चा केली. आणि त्यानंतर आपण समाजाची वैशिष्ट्ये पाहतो. आणि ही वैशिष्ट्ये पाहत असताना माझ्या मते आपण एक वैशिष्ट्य पाहिलं होतं. कोणतं वैशिष्ट्य झालं होतं? निश्चित भूप्रदेश. हे समाजाचं एक वैशिष्ट्य आपण पाहिलं होतं. आज आपल्याला उर्वरित राहिलेली पुढील वैशिष्ट्य पाहून हा मुद्दा समाप्त करायचा. समाज या संकल्पनेचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संस्कृती. मुद्दे लिहून घेत चला. दुसरं वैशिष्ट्य आहे संस्कृती. तर संस्कृतीच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे, यापूर्वी हे आपण 11वी आणि 12वी मध्ये संस्कृतीची संकल्पना आपण शिकलेलो आहोत. संस्कृती कशाला म्हणतात? तर साधारणपणे असं म्हटलं जातं की मानवाची जीवन जगण्याची पद्धती म्हणजे संस्कृती होय. किंवा असंही म्हटलं जातं की वातावरणाचा मानवनिर्मित भाग म्हणजे संस्कृती होय, असं हर्स्कोविच सारखा विचारवंत म्हणतो. संस्कृतीला अधिक चांगल्या रीतीने स्पष्ट करण्याचा प्रयत्न समाजशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांनी केला. ते असं म्हणतात की डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तुरूप व डोळ्यांना न दिसणारी पण विचारांना आकलन होणारी अभौतिक स्वरूपाची मनोमन सृष्टी म्हणजे संस्कृती होय, अशी संस्कृतीची व्याख्या डॉक्टर इरावती कर्वे करतात. याच्याही पुढे जाऊन असं आपण म्हणतो की संस्कृती म्हणजे मानवाची जीवन जगण्याची पद्धती. व्यक्ती सकाळपासून सायंकाळपर्यंत ज्या प्रकारे जीवन जगत असतो ते मानवी संस्कृतीचाच एक भाग असतो. त्यामुळे संस्कृतीमध्ये दैनंदिन जीवनाशी संबंधित असणाऱ्या ज्या काही बाबी आहेत की ज्या बाबींच्या निर्मितीचे प्रमुख स्रोत, मुख्य स्रोत हा व्यक्ती आहे, मानव आहे, मानव निर्मित आहे, अशा सगळ्या घटकांचा समावेश संस्कृतीमध्ये होतो. मग केवळ संस्कृती भौतिक वस्तूंची निर्मिती करते असं नाही, तर अभौतिक आणि भौतिक दोन्ही वस्तूंचा समावेश किंवा दोन्ही घटकांच्या निर्मितीचा समावेश हा संस्कृतीमध्ये होत असतो. म्हणून आपल्याला माहित आहे की संस्कृती ही मानव निर्मित आहे आणि संस्कृती भौतिक वस्तूंची निर्मिती करते आणि अभौतिक वस्तूंची निर्मिती. संस्कृतीची वैशिष्ट्य पाहत असताना आपण हे सगळं आपण पाहिलेलं आहे आणि 11वी 12वीला शिकलेलो आहोत. तर जे काही या सृष्टीमध्ये मानव निर्मित आहे आणि मानवाने निर्माण केले आहे, मग ते भौतिक असो किंवा अभौतिक, या सगळ्यांचा समावेश संस्कृतीमध्ये होतो. जसं की अभौतिकतेच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर नातेदारी संबंध हे मानवनिर्मित आहे, मानवाने निर्माण केलेले नातेदारी संबंध आहे. जसं की आई आहे, बाबा आहे, काकू आहे, काका आहे, हे जे अमूर्त स्वरूपाचे दिसणारे आपले नातेदारी संबंध आहेत, हे संस्कृतीचा भाग आहे. कारण का तर आपण आपल्या मैत्रिणीसोबत किंवा इतरांसोबत जसं वागतो तसं आपण आपली स्त्री म्हणून एखाद्या आईसोबत नाही वागू शकत. तिचा रिस्पेक्ट आपण करतो, आदर करतो, वेगळ्या पद्धतीने आपण तिच्याशी व्यवहार करतो. वडिलांशी आपला वेगळा व्यवहार असतो, म्हणजे नातेदारी संबंधातील प्रत्येक घटकांशी आपला जो वेगळा व्यवहार होत असतो, वेगळं वर्तन त्यांच्याशी संबंधित होत असते, त्यांच्याशी वेगळे संबंध जे निर्माण होत असतात, ते संस्कृतीचा भाग असतो. म्हणून संस्कृती ही अभौतिक स्वरूपाची असते असं आपण म्हणतो. भौतिक स्वरूपाची संस्कृती म्हणजे जे काही मानवाने मानवाचं जीवन जगणं सुलभ व्हावं यासाठी निर्माण केलेलं आहे आणि जे भौतिक आहे ज्याला आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो, अनुभूती घेऊ शकतो, पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून त्याची अनुभूती आपल्याला करता येऊ शकते, अशा सगळ्या घटकांचा समावेश मानवाच्या भौतिक संस्कृतीमध्ये होतो. तर हे भौतिक जे घटक आहेत, उदाहरणार्थ गाडी आहे, मोटर आहे, टेबल आहे, खुर्ची आहे, पलंग आहे, लॅपटॉप आहे, हे सगळे जे गोष्टी आहेत ते मानवनिर्मित आहेत, हे सुद्धा मानवी संस्कृतीचा भाग आहे. म्हणून मानवाच्या भौतिक संस्कृतीचा भाग. तर अशा सगळ्या घटकांचा समावेश हा भौतिक संस्कृतीमध्ये. जसं की दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला देता येतं की एखाद्या जंगलामधून जाणारा जो रस्ता आहे, जो मानवांनी तयार केलेला आहे, ते मानवाच्या भौतिक संस्कृतीचं प्रतीक आहे. पण जंगल हे मानवाच्या भौतिक संस्कृतीचं प्रतीक नाही आहे. कारण का तर जंगलाची निर्मिती ही निसर्गदत्तपणे झालेली आहे, निसर्ग निर्मित आहे. म्हणून जंगलाला आपण मानवी संस्कृतीचं प्रतीक नाही म्हणत, तर आपण
त्या जंगलामधून तयार करण्यात आलेला मानवाने एखादा बोगदा असेल, रस्ता असेल, पूल असेल, त्याला आपण मानवी संस्कृतीचं प्रतीक म्हणतो आणि मानवाच्या भौतिक संस्कृतीचं प्रतीक म्हणतो. तर अशी असणारी ही जी काही मानवाची संस्कृती आहे ती प्रत्येक समाजाची अशी स्वतःची एक संस्कृती असते आणि त्या संस्कृतीनुसार त्या त्या समाजातील लोक हे वर्तन करताना आपल्याला पाहायला मिळतात. तसं उदाहरण छोटंसं घ्यायचं झालं तर परवाला आपल्याकडे एक सण होऊन गेला, साजरा झाला, तो सण म्हणजे मकर संक्रांती. आता मकर संक्रांतीचा सण हा महाराष्ट्रातील लोकांच्या संस्कृतीचा एक भाग आहे. मग महाराष्ट्रीयन लोक किंवा देशभरामध्ये आपण पाहतो की अनेक राज्यांमधील लोक या मकर संक्रांतीचा सण अतिशय उत्साहानं साजरा करतात. कशासाठी? तर तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, अशा प्रकारच्या आपण ह्या सगळ्या गोष्टींच्या प्रथा परंपरांचं पालन करतो. ते कशाचं द्योतक आहे, कशाचं प्रतीक आहे, तर मानवी संस्कृतीचं प्रतीक आहे. तर अशी प्रत्येक समाजाची एक स्वतःची संस्कृती आहे. जसं की आपण पाहतो की उत्तर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत साजरी केली जाते, याच सणाचं औचित्य केरळमध्ये पोंगल म्हणून साजरा केला जातो. तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी जी संस्कृती विकसित झालेली आहे त्या त्या मानवी समाजाने ती संस्कृती विकसित केलेली आहे. तो मानवी समाज त्या संस्कृतीला आधारभूत मानून आपलं जीवन जगत असतो. म्हणून प्रत्येक समाजाची एक संस्कृती असते. संस्कृती विना मानवी समाज आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवू शकत नाही. संस्कृतीशिवाय कोणत्याही मानवी समाजाचं अस्तित्व टिकून राहणंही शक्य नाही. म्हणून मानवनिर्मित असणाऱ्या सर्व भौतिक अभौतिक घटकांचा समावेश संस्कृतीमध्ये होतो आणि अशा जीवनावश्यक असणाऱ्या घटकांच्या निर्मितीमध्ये संस्कृतीची भूमिका महत्त्वाची असते आणि ही संस्कृती त्या समाजाचं अस्तित्व कायम टिकून ठेवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. कल्पना करा की जो आज आपल्याला भारतीय समाज पाहायला मिळतो, या भारतीय समाजाची एक स्वतःची वेगळी अशी संस्कृती जर नसली असती तर हा समाज आज ज्या स्थितीमध्ये उभा आपल्याला पाहायला मिळतो, ज्या स्थितीमध्ये आपल्याला त्याचा विकास झालेला पाहायला मिळतो, असा विकास पाहायला मिळाला नसता. कारण का? ह्या मानवी समाजाला, भारतीय समाजाला संस्कृतीची एक लिगसी आहे, परंपरा आहे, वारसा आहे आणि तो वारसा, संस्कृतीचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे, पिढी दर पिढी हा संस्कृतीचा वारसा हा हस्तांतरित होत गेला आणि त्यामुळे ही संस्कृतीसुद्धा काळ वेळ परिस्थितीनुरूप काय होत गेली, विकसित होत गेली आणि विकसित झालेल्या ह्या संस्कृतीचा परिणाम म्हणून भारतीय समाजाच्या विकासाला हातभार लागला. भारतीय समाजाचे अस्तित्व टिकून ठेवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका संस्कृतीने पार पाडलेली आहे. कुठल्याही समाजाचं अस्तित्व टिकून ठेवण्यामध्ये संस्कृतीची भूमिका ही महत्त्वाची असते. म्हणून प्रत्येक समाजाची एक स्वतःची स्वतंत्र वैयक्तिक अशी, म्हणजे त्या समाजाची वैयक्तिक अशी एक संस्कृती असते आणि त्या संस्कृतीच्या आधारावर त्या समाजाचं अस्तित्व टिकून राहते. म्हणून समाजाचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून संस्कृती आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे समाजाचं, ते म्हणजे प्रजोत्पादन. आता प्रजोत्पादन हे समाजाचं कसं वैशिष्ट्य आहे आपल्याला माहिती की कुठल्याही समाजाचं अस्तित्व विशिष्ट कालखंडापर्यंत टिकवून ठेवायचं असेल, सदोदित कालखंडापर्यंत टिकवून ठेवायचं असेल, तर त्यासाठी त्या समाजाचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्या समाजातील सदस्यांची संख्या ही निरंतरपणे कायम असणं अत्यंत आवश्यक असतं. आणि ही जर सदस्य संख्या निरंतरपणे कायम ठेवायची असेल, टिकवून ठेवायची असेल, तर प्रजोत्पादन ही आवश्यक असतं. का बरं प्रजोत्पादन आवश्यक असतं? आपल्याला माहित आहे की मानव हा मरते प्राणी, जो जन्माला येतो तो मरणार आहे. असा कोणी अमर होऊन जन्माला येतो का? नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं अस्तित्व हे विशिष्ट कालखंडापुरतं त्या समाजाचं प्रतिनिधित्व तो करत असतो आणि मग तो समाजाचा सदस्य, जो समाजाचा सदस्य असतो त्या समाजाच्या सदस्याचं, त्या समाजाच्या सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची कुणीतरी जागा नवीन सदस्य घेत असतो आणि ही नवीन जागा जी घेतल्या जात असते ही प्रजोत्पादनाच्या माध्यमातून घेतल्या जात असते. म्हणून आपण पाहतो की कुठल्याही समाजाला आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर प्रजोत्पादन हे अत्यंत आवश्यक आहे. लोकसंख्या किंवा प्रजोत्पादन हे मानवी समाजाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. कुठलाही समाज लोकसंख्येविना, प्रजोत्पादनाविना टिकून राहणं शक्य नाही. कल्पना करा की प्रजोत्पादन जर बंद करण्याचा प्रयत्न केला समाजातून तर लोकसंख्या ही कायम टिकून राहणं शक्य आहे का? नाही. समजून चलू की आपण भारतामध्ये असं ठरवलं गेलं की नाही, आता आपल्याकडे लोकसंख्येचा विस्फोट होत आहे, भरमसाठ लोकसंख्या वाढलेली आहे आपल्या देशामध्ये आणि ही वाढलेली लोकसंख्या आपल्याला जर कमी करायची असेल तर पूर्णतः प्रजोत्पादन इथून 50 वर्षासाठी बंद, असा जर भारत सरकारने निर्णय घेतला आणि सांगितलं की याच्यानंतर कुठल्याही विवाहित दाम्पत्यांना अपत्य प्राप्ती करता येणार नाही आणि पूर्णतः त्याच्यावर प्रतिबंध सरकारमार्फत घालण्यात आला. आजही प्रतिबंध आहे पण कसा आहे की किमान 2 अपत्याच्या प्राप्तीपुरता सरकारने संधी दिलेली आहे.
आणि ज्या एका कोणी व्यक्तीला दोनपेक्षा जास्त पत्ते असतील त्याच्यावर प्रतिबंध आहे, आणि जर ते व्यक्तीने दोनपेक्षा जास्त पत्ते केली तर त्याला सरकारच्या कुठल्याही सोयीसुविधांचा कुठल्याच असणाऱ्या सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्यांचं बेनिफिट्स त्याला मिळत नाही, आणि सरकारचे अनेक प्रतिबंध त्याच्यावर लादलेले आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये त्याला निवडणूक लढता येणार नाही, कुठल्या वेगवेगळ्या स्वरूपांच्या फायदे त्याला मिळणार नाहीत, स्कीम्सचे फायदे मिळणार नाहीत, अशा प्रकारच्या काही योजना आपल्याला माहीत आहे. आपल्याकडे वेगवेगळे कायदे पण प्रतिबंधाच्या संदर्भात लादण्यात आलेले, पण पूर्णतः प्रजोत्पादन आपल्याही देशामध्ये बंद करण्यात आलेलं नाही. प्रजोत्पादन बंद यासाठी नाही केलं जात, कारण कुठल्याही समाजाला आपलं अस्तित्व सुदृढ कालखंडापर्यंत टिकून ठेवायचं असेल तर त्यासाठी त्या समाजामध्ये प्रजोत्पादनाची प्रक्रिया ही राबवणं अत्यंत आवश्यक असते, किंवा त्या प्रक्रियेला गती देणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणून प्रजोत्पादन हे कुठल्याही समाजात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, कारण त्यात एक सदस्य गेल्यानंतर दुसरा सदस्य त्या सदस्याची जागा हा घेत असतो, आणि प्रजोत्पादनामुळे समाजाचं अस्तित्व हे कायम टिकून राहतं. म्हणून प्रजोत्पादन हे सुद्धा एक समाजाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे चौथं, ते म्हणजे परस्परावलंबन. प्रत्येक मानवी समाजामध्ये आपण पाहतो की परस्परावलंबन हे महत्त्वाचा भाग. जसं सुरुवातीला आपण प्रस्तावनेमध्ये पाहिलं की अरिस्टॉटलसारख्या विचारवंतांनी म्हटलं की बाबा काय आहे, तर अरिस्टॉटलनी म्हटलं होतं की मानव हा समाजशील प्राणी आहे. तो समाजशील प्राणी असल्या कारणाने समाजाशिवाय तो आपलं जीवन जगू शकत नाही, समाजाशिवाय त्याच्या गरजांची पूर्तता होत नाही, समाजातील इतर लोकांच्या सहकार्याशिवाय, मदतीशिवाय, इतरांनी केलेल्या परस्पर सहकार्याशिवाय कुठल्याही किंवा कोणत्याही व्यक्तीला आपलं जीवन जगणं सुकर करता येत नाही. का करता येत नाही? कारण का तो मुळातच मानव हा कसा आहे, परावलंबी आहे. मानव हा स्वावलंबी आहे का? नाही आहे. स्वयंपूर्ण आहे का? नाही आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, सापेक्षता तो स्वयंपूर्ण आहे. समाजसुद्धा सापेक्षता स्वयंपूर्ण आहे, व्यक्तीसुद्धा सापेक्षता स्वयंपूर्ण आहे, पण पूर्णतः स्वयंपूर्ण असेल असं म्हणू शकत नाही. म्हणून मानवाच्या जीवनामध्ये असणारं हे जे काही परस्परावलंबन आहे, ते परस्परावलंबन हे मानवाला काही गोष्टी करण्यासाठी बाध्य करत असतं. कोणत्या गोष्टी करण्यासाठी बाध्य करत असतं? कारण आता प्रत्येक व्यक्तीच्या ज्या काही अनेक गरजांची पूर्तता असते, त्या अनेक गरजांची पूर्तता ही इतरांच्या सहकार्यामुळेच, जसे की उदाहरण जर घ्यायचं झालं तर प्रेम या गरजेची पूर्तता एक व्यक्ती स्वतःहून स्वतः त्या गरजेची पूर्तता करू शकत नाही. प्रेम या व्यक्तीच्या गरजेची पूर्तता त्याला जर करून घ्यायची असेल तर एक सहचाऱ्यांनी लागते, किंवा मित्र लागतो, मैत्रीण लागते, आई लागते, वडील लागते, किंवा इतर नातेवाईक असते. ह्या सगळ्या घटकांच्या माध्यमातून जेव्हापर्यंत व्यक्तीला प्रेम मिळणार नाही तेव्हापर्यंत त्या व्यक्तीला त्या गरजेची पूर्तता होऊ शकली नाही. म्हणून व्यक्ती हा परावलंबी आहे, परस्परावलंबी आहे. याचबरोबर अनेक व्यक्तीच्या काही गरजा असतात, जसं की भावनात्मक गरज असेल, भौतिक गरज असेल, शारीरिक गरज असेल, इतर सर्व गरजांच्या पूर्ततेसाठी व्यक्तीला इतरांवर अवलंबून राहावं लागतं. आणि ह्या सगळ्या व्यक्तींच्या ह्या गरजांची जी पूर्तता आहे, तो समूह किंवा गट हे ह्या व्यक्तींच्या गरजांची पूर्तता करत असतो. म्हणून परस्परावलंबन हे मानवी समाजाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं सांगता येतं. कारण का आपल्या अशा अनेक गरजा असतात, जसं की भावनात्मक गरजेची पूर्तता हे आपले कुटुंबीय आपली पूर्ण करत असतात. एखाद्या वेळेस एखादा दुःखद प्रसंग आला, एखाद्या वेळेस एखाद्या संकटाचा सामना कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला करावा लागला, तो नैराश्याच्या गर्ततेमध्ये जर डुबलेला असेल, तर अशा वेळेस त्या व्यक्तीला त्या नैराश्याच्या भावनेतून वर काढण्यासाठी त्याला मानसिक आधार देण्याचं काम कोण करत असतं? तर त्याचे आप्तस्वकीय करत असतात. मग त्या आप्तस्वकीयांमध्ये कुटुंबीय असतील, मित्र असतील, मैत्रिणी असतील, इतर नातेवाईक असतील. व्यक्तीच्या भावनात्मक गरजेची पूर्तता हे करत असतं. जसं की एखादा दुःखद प्रसंग एखाद्यांच्या घरी घडला तर त्याला इतर लोक येऊन मानसिक आधार देत असतात. त्या दुःखद प्रसंगामध्ये मानसिक आधार, भावनात्मक आधार जो मिळत असतो, तो त्या काळात त्या व्यक्तीची महत्त्वाची गरज असते, आणि त्या गरजेची पूर्तताही इतर लोकांच्या हातून होत असते. म्हणून मानव हा कसा आहे, परावलंबी आहे. मानव हा कसा आहे, परस्परावलंबी आहे. कारण का एक व्यक्ती इतरांवर अवलंबून असतो आणि दुसरा व्यक्ती सुद्धा पहिल्या व्यक्तीवर अवलंबून असतो. म्हणून ही जी परस्परावलंबनाची प्रक्रिया आहे, ही जी काही परस्परावलंबनाची भावना आहे, प्रत्येक मानवी समाजामध्ये आपल्याला अस्तित्वात असलेली पाहायला मिळते. म्हणून परस्परावलंबन हे मानवी समाजाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं आपण सांगू शकतो. त्यानंतर जे आहे की ह्या परस्परावलंबनामुळेच मानवी समाजामध्ये सामाजिक संबंधाची दृढता ही कायम टिकून राहत असते. आपण पाहतो की एखाद्या वेळेस जर आपल्याला दुःखद प्रसंग आला, अवघड प्रसंग आला, संकट समय आला, आणि त्या संकट समय जो तुम्हाला मदत करत असतो त्याला तुम्ही आयुष्यभर विसरत नसता. दुःखद प्रसंगी ज्यावेळेस आपल्याला कोणी एखादा मदत करत असतो त्या व्यक्तीला आपण आयुष्यभर विसरत नसतो. का बरं? कारण का तो मानवाच्या मनामध्ये
ही एक महत्त्वाची भावना निर्माण झालेली असते की मला ज्या ज्या काळात मला भावनात्मकतेची गरज होती, भावनात्मक मदतीची गरज होती, मानसिक मदतीची गरज होती, त्यावेळेस मला त्या व्यक्तीने मानसिक मदत केलेली आहे आणि त्या काळातील त्याची मदत ही माझ्यासाठी आयुष्यभराची मोठी देणगी आहे. ही भावना व्यक्तीच्या मनामध्ये परस्परावलंबनाची भावना निर्माण करते. परस्परावलंबन हे मानवी समाजाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला पाहता येईल. त्यानंतर महत्त्वाचं वैशिष्ट्य पुढचं वैशिष्ट्य आहे सापेक्षता स्वयंपूर्ण किंवा आत्मनिर्भर. कोणताही समाज हा सापेक्षता स्वयंपूर्ण असतो. आता सापेक्षता स्वयंपूर्ण असणं म्हणजे काय करणं की काही गरजांची पूर्तता ही समाजाच्या पातळीवर समाज त्या समाजातील असणाऱ्या सदस्यांसाठी करून देत असतो आणि काही बाबतीमध्ये समाज हा आत्मनिर्भर असतो. अलीकडील काळात आत्मनिर्भर संकल्पना आपल्याला खूप ऐकायला मिळते. तर सापेक्षता स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर असणं म्हणजे काय असणं की समाजाचं अस्तित्व टिकून राहावं आणि सर्व सभासद समाजातील जे सदस्य आहेत या सर्वांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी जी व्यवस्था समाज करत असतो, जी व्यवस्था समाज व्यवस्था तयार करत असते, त्या व्यवस्थेच्या माध्यमातून समाजातील अनेक लोकांच्या अनेक गरजांची पूर्तताही होत असते. म्हणून समाज हा सापेक्षता स्वयंपूर्ण आहे. जसं की आपण पाहतो अन्नधान्य आहे ज्याला आपण आपल्या प्राथमिक गरजा म्हणतो, अन्न वस्त्र निवारा, या गरजांची पूर्तता किंवा जीवनावश्यक इतर वस्तू असतील, सेवा असतील, लोकांचे पालन पोषण असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, इत्यादी गरजांची पूर्तता ही समाजाच्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक असते आणि समाज व्यक्तीच्या या गरजांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करत असतो. मी मध्यंतर तुम्हाला एकदा सांगितलं होतं, चर्चा केली होती की सत्तेवर भारतामध्ये लोकशाही शासन पद्धती आहे, संसदीय लोकशाही शासन पद्धतीचा पुरस्कार भारतीय समाज व्यवस्थेने केलेला आहे आणि या संसदीय लोकशाही समाज व्यवस्थेमध्ये सत्तेवर येणारी जी सरकारे असतात त्या सरकारांकडून काही अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा त्यांनी कशा जनतेच्या पूर्ण कराव्यात यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये अनुच्छेद 36 पासून 51 पर्यंत राज्यांचे नीतिनिर्देशक तत्वांचा समावेश करण्यात आला. आणि हे नीतिनिर्देशक तत्व काय आहे, तर हे नीतिनिर्देशक तत्व म्हणजे की राज्य सरकारांनी किंवा केंद्र सरकारांनी सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या कोणत्या अपेक्षांची पूर्तता करायची आहे, जनतेच्या कोणत्या गरजांची पूर्तता त्यांना करायची आहे, जनतेसाठी कोणती सेवा त्यांना द्यायची आहे आणि ह्या सेवेंची पूर्तता करत असताना कोणकोणत्या गोष्टींना त्यांनी प्राधान्य द्यावं या सगळ्या संदर्भातली नीतिनिर्देशक तत्वे जे की राज्यकर्त्यांचे कर्तव्य आपण म्हणू की त्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये 36 पासून 51 कलम पर्यंत करण्यात आला. कशासाठी हे दिलं गेलेलं आहे की काही ज्या समाजातल्या सर्व सदस्यांच्या गरजा असतात त्या गरजांची पूर्तता करण्याचं काम हे समाजातील राज्यकर्ते किंवा समाज धुरीणांचं असतं. म्हणजे समाज समाजातील सदस्यांच्या अनेक गरजांची पूर्तता करण्यासाठी कार्य तत्पर असतो. म्हणून आपण पाहिलं असेल की आपल्याकडे लोकांच्या अनेक गरजांची पूर्तता करण्यासाठी समाजामध्ये स्थित असणाऱ्या काही सामाजिक संस्था ह्या काम करताना आपल्याला पाहायला मिळतं. जसं की तुम्ही पाहता की आज ह्या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये केंद्र सरकारने राज्य सरकारने आपल्या देशातील असणाऱ्या गोरगरिबांना फुकटमध्ये मोफतमध्ये धान्य दिलं, फुकटमध्ये सिलेंडर्स दिले, ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या मोफतमध्ये दिल्या ते राज्य राज्यांचं किंवा राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांचं एक कर्तव्य म्हणून ह्या गोष्टी पार पाडल्या गेल्या. तर अशा ज्या काही समाजाच्या गरजा असतात त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी सापेक्षता समाजाला स्वयंपूर्ण बनवण्याचं काम किंवा समाज हा स्वतःहून काही समाजातील असणाऱ्या सदस्यांच्या गरजांची पूर्तता करत असतो, त्या गरजा भागविण्याची गरज ही समाज पूर्ण करत असतो. त्यानंतर समाजातील विवाह असेल, कुटुंब असेल, अर्थव्यवस्था असेल, धर्मसंस्था असेल, राज्यसंस्था असेल, ह्या ज्या काही विविध सामाजिक संस्था आहेत या सर्व सामाजिक संस्था समाजातील अनेक सदस्यांच्या अनेक गरजांची पूर्तता करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतात. म्हणून समाज हा सापेक्षता स्वयंपूर्ण आहे आणि तो कसा आहे, आत्मनिर्भर आहे. अनेक गरजांची पूर्तता समाजाच्या माध्यमातूनच आपली होते. जसं की संस्कृती ही प्रत्येक मानवाला जीवन जगण्यासाठी आवश्यक असते. संस्कृती म्हणा व्यक्ती आणि समाज आपलं जीवन जगू शकत नाही. मग ही संस्कृती कोणाची देण आहे, तर समाजाची देण आहे. परस्परावलंबन ही समाजाची देण आहे. प्रेम आहे, सहकार्य आहे, आत्मीयता आहे, जिवाळा आहे, एकात्मता आहे, एकता आहे, या सगळ्या ज्या काही भावनात्मक बाबी आहेत या सगळ्यांची पूर्तता ही समाजाच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते किंवा होत असते. म्हणून समाजाच्या माध्यमातून मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत हे समाज हा आपल्याला प्रोव्हाइड करत असतो, समाज हा आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असतो आणि समाजाच्या माध्यमातूनच ह्या सगळ्या गोष्टींची आणि गरजांची पूर्तता आपली होत असते. म्हणून समाज हा काही बाबतीमध्ये स्वयंपूर्ण आहे आणि काही बाबतीमध्ये आत्मनिर्भर आहे असं आपण म्हणतो. म्हणून ते सुद्धा एक समाजाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की समाज एक अमूर्त वास्तवता आहे. हा महत्त्वाचा मुद्दा यासाठी आहे, पुढचं वैशिष्ट्य आहे की समाज ही मुळातच एक सामाजिक संबंधाची व्यवस्था आहे असं आपण शिकलो आणि सामाजिक संबंध जे असतात हे आपण मूर्त स्वरूपामध्ये पाहू शकत नाही. त्याची अनुभूती आपण निश्चित प्रमाणात घेत असतो पण त्यांची
त्या सामाजिक संबंधांना मूर्त स्वरूपामध्ये आपण प्रगट करू शकत. जसं की उदाहरण आपण पाहिलं की माझे आणि तुमचे विद्यार्थी आणि शिक्षकांचे संबंध कसे आहेत ते कसं कळलं जावं, त्यांना तर आपण पाहू शकत नाही, मूर्त स्वरूपामध्ये तर त्यांना आपण व्यक्त करू शकत नाही आणि मूर्त स्वरूपामध्ये व्यक्त करणं शक्यही नाही. मग व्यक्त करावं तर कशामध्ये करावं, मीटरमध्ये करावं, किलोमध्ये करावं, लिटरमध्ये करावं, त्यांचं पॅरामीटर्स कोणते आहेत, त्यांच्या मोजमापाच्या पट्ट्या कोणत्या आहेत, हे आपण त्याला ज्याला काय म्हणतो की आपण निश्चित करू शकत नाही आणि त्याला आपण प्रगट करू शकत नाही. म्हणून सामाजिक संबंध ही मूर्त स्वरूपाची बाब जरी नसली तरी ती अमूर्त वास्तवता आहे. आणि सामाजिक संबंधाची व्यवस्था म्हणजे समाज असल्या कारणाने समाज हा सुद्धा एक अमूर्त वास्तवता आहे असं आपण म्हणू शकतो का? की बा सामाजिक संबंध हे मला दाखवा असं जर कोणी म्हटलं तर आपण नाही दाखवू शकत, पण अनुभूती दाखवू शकतो, अनुभूतीच्या माध्यमातून ते व्यक्त करू शकतो. म्हणून सामाजिक संबंधांची जी व्यवस्था आहे ही सामाजिक संबंधांची जी व्यवस्था ही अमूर्त स्वरूपाची आहे आणि ती व्यक्ती ज्याप्रमाणे समाजामध्ये राहत असतात त्याप्रमाणे मात्र व्यक्ती जसे समाजामध्ये आपल्याला दिसत असतात त्याप्रमाणे मात्र समाज आपल्याला दिसत नाही. अनेक व्यक्ती दिसतात, अनेक व्यक्तींचा समूह म्हणजे समाज आहे अशी व्याख्या आपण करतो, पण ते समूह म्हणजे समाज नाही तर त्या समूहातील असणाऱ्या सामाजिक संबंधाची व्यवस्था म्हणजे समाज आहे अशी समाजाची व्याख्या समाजशास्त्रज्ञांना अभिप्रेत आहे. मग हे सामाजिक संबंध मूर्त आहेत का? तर नाही, सामाजिक संबंध हे अमूर्त आहेत. म्हणून समाज सुद्धा काय आहे? अमूर्त स्वरूपाची एक वास्तविकता आहे. म्हणून हे सुद्धा समाजाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर महत्वाचं समाजाचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एकतेची भावना. अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे समाज. प्रत्येक समाजाचं हे महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे, महत्वाची बाब असते प्रत्येक समाजामध्ये, आणि समाजाचं अस्तित्व जे कायम टिकून राहत असतं ते समाजाचं अस्तित्व कायम टिकून राहण्यामध्ये महत्वाची भूमिका जर कोणत्या घटकाची असेल तर ते समाजातील असणारे सगळे जे लोक असतात, व्यक्ती असतात, सदस्य असतात, समूह सदस्य असतात, ह्या सर्वांमध्ये एकतेची आणि एकात्मतेची भावना असते. ही जर भावना समाजातील किंवा समूहातील सदस्यांमध्ये नसेल तर समाजाचं अस्तित्व कायम टिकून राहणं शक्य नाही. म्हणून समाजाचं अस्तित्व कायम टिकून राहण्यासाठी समूहातील सदस्यांमध्ये सामाजिक एकतेची भावना वृद्धिंगत होणं, वाढीस लागणं, ती टिकून राहणं ही समाजाच्या स्वास्थ्यासाठी, समाजाच्या आरोग्यासाठी, समाजातील समाजाच्या एकोप्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि सामाजिक एकता जर समाजामध्ये नसेल तर तो समाज विखुरण्यासाठी, तो समाज विघटित होण्यासाठी, त्या समाजामध्ये त्या समाजामध्ये सामाजिक समस्यांची निर्मिती होण्यासाठी फारसा काळ लागत नसतो. म्हणून समाजाचं स्वास्थ्य ठीक राहण्यासाठी सामाजिक एकता ही अत्यंत आवश्यक असते. मग ही सामाजिक एकता प्रत्येक समाजातील असणाऱ्या सदस्यांमध्ये कशा प्रकारची असते? तर ती सामाजिक एकता, त्या सामाजिक एकतेचं सूत्र हे काय असतं? तर त्या सामाजिक एकतेचं सूत्र असतं एकासाठी सर्व आणि सर्वासाठी एक. आम्ही समाजाचे सदस्य, समाज आमचा आहे, समाजातील लोक आमची आहे, त्यामुळे यांना सहकार्य करायचे आहे. आणि ही जी भावना असते ती भावना ह्या लोकांमध्ये वृद्धिंगत असते. आणि ही भावना वृद्धिंगत होण्यासाठी कोणकोणते घटक महत्त्वाचे ठरत असतात सामाजिक एकतेची भावना वृद्धिंगत होण्यासाठी? की आम्ही आमच्या समाजातील असणारे हे जे काही सदस्य आहोत हे इतर समाजातून समाजापेक्षा वेगळे आहोत. इतर समाजापेक्षा आमच्या भूमिका, आमची संस्कृती, आमचे संबंध, आमच्या समूहातील असणाऱ्या सदस्यांचे संबंध हे कसे वेगळे आणि दृढ स्वरूपाचे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न सामाजिक एकतेच्या माध्यमातून समाजामध्ये नेहमी होताना आपल्याला दिसतो. याचे काही उदाहरणं आपण पाहतो की पाहू की सामाजिक एकतेचं निदर्शन आपल्याला भारतामध्ये सुद्धा अनेकदा पाहायला मिळतं. जसे की आपण पाहिलं की जेव्हा जेव्हा भारतीय राज्यघटनेमध्ये ज्याप्रमाणे नागरिकांना मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे नागरिकांची मूलभूत कर्तव्य सुद्धा निर्धारित केलेली आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51(क)मध्ये देशातील असणाऱ्या नागरिकांची मूलभूत कर्तव्ये ही निर्धारित करण्यात आली आहे. काय आहेत मूलभूत कर्तव्य? त्यात एक मूलभूत कर्तव्य असं आहे की राष्ट्र किंवा समाज जेव्हा संकटात असेल आणि राष्ट्र ज्यावेळेस आव्हान करेल की राष्ट्र संकटात आहे तर राष्ट्रातील नागरिकांनी राष्ट्राला संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रत्येक राष्ट्रातील ह्या राष्ट्रातील असणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी आपलं इति कर्तव्य म्हणून मदत करावी असं आव्हान राष्ट्र ज्यावेळेस करेल त्यावेळेस कर्तव्य म्हणून देशातील प्रत्येक नागरिकांनी ते स्वीकारलं पाहिजे आणि आपल्या राष्ट्राला संकटाच्या गर्ततेतून, संकटाच्या खायतून वर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ही बाब म्हणजेच सामाजिक एकतेचे निदर्शक असते. आणि अशी सामाजिक एकता
भारतामध्ये वेगवेगळ्या वेळी देशातील असणाऱ्या लोकांनी सामाजिक एकतेचं प्रतीक म्हणून अनेकदा हे सामाजिक एकता दाखवलेलं आहे. याचं उदाहरण जर तुम्हाला माहीत असेल की 1999 कालखंडामध्ये मी त्या दिवशीच तुम्हाला हे उदाहरण सांगितलं होतं की भारत आणि पाकिस्तानचं कारगिलच्या संदर्भातलं युद्ध सुरू होतं आणि या युद्धामध्ये भारतातील अनेक जवान हे इंज्युअर्ड झाले होते, जखमी झाले होते आणि अशा जखमी झालेल्या जवानांना भारतातील जखमी झालेल्या जवानांना रक्ताची गरज होती आणि देशाच्या तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी देशातील तरुणांना आवाहन केलं की आपले जवान हे तिथे जखमी होत आहेत आणि या जखमी होणाऱ्या जवानांसाठी रक्ताची गरज आहे, तर देशातील तरुणांनी जवानांसाठी रक्तदान करावं. वेगवेगळ्या म्हणजे फुटपाथवर वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या शहरांमध्ये गावांमध्ये रक्तदानाचे कॅम्प लागले आणि हजारो बॉटल्स रक्त हे आपल्या जवानांसाठी देशातील तरुणांनी दिलं. हे कशाचं प्रतीक होतं? तर राष्ट्रीय एकतेचं प्रतीक होतं. जेव्हा जेव्हा राष्ट्र, जेव्हा जेव्हा समाज हा संकटाच्या खाईमध्ये येत असतो किंवा संघर्षांचा सामना करत असतो, त्या त्यावेळेस राष्ट्र, राष्ट्रातील समाजातील सगळे लोक हे सामाजिक एकतेचं प्रतीक म्हणून ह्या सगळ्या गोष्टींसाठी सहकार्य करत असतात. म्हणून सामाजिक एकता किंवा एकतेची भावना हे समाजाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ज्या समाजातील सदस्यांमध्ये एकतेची भावना नसेल तो समाज आपलं अस्तित्व एका विशिष्ट कालखंडापर्यंत टिकून ठेवू शक्य नसतं. म्हणून त्या समाजामध्ये सामाजिक विघटन, सामाजिक समस्या, विचलनकारी कृत्य करणाऱ्या लोकांची संख्या, अतार्किक क्रियांचं प्रमाण हे अधिक वाढीस लागतं. म्हणून हे सगळं जर टाळायचं असेल तर प्रत्येक समाजामध्ये सामाजिक एकतेची भावना वृद्धिंगत होणं, सामाजिक संबंध दृढ होणं हे अत्यंत आवश्यक असतं. म्हणून हे सुद्धा सामाजिक एकता हे सुद्धा समाजाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला सांगता येतं. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे समानता आणि विविधता. एक मराठीमध्ये आपण नेहमी म्हणत असतो की समाजामध्ये जर विविधता नसली असती काही बाबतीमध्ये आणि काही बाबतीमध्ये जर समानता नसली असती तर कुठल्याही समाजाचं अस्तित्व कायम टिकून राहिलं नसतं. विविधता आणि समानता का आवश्यक आहे? जसं की आपण म्हणतो की नेहमी की हाताचे पाचही बोटे हे सारखे नसतात, हीच बाब समाजाच्या संदर्भात येईल आहे. कारण जर समाजामध्ये विविधता आहे म्हणून समाजातील सगळी लोक हे आनंदाने जगू शकतात आणि काही प्रमाणामध्ये समाजामध्ये समानता आहे म्हणून सुद्धा समाजातील लोक हे चांगल्या प्रमाणे जीवन जगू शकतात. आता ही समानता आणि विविधता कशा प्रकारची आहे? उदाहरण पाहू आपण प्रथम समानतेचं. समाजातील सगळ्या सदस्यांमध्ये समानता कोणती आहे? जसं की प्रत्येकांना भावना आहे, प्रत्येकांच्या काही मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा ही गरज प्रत्येकाची. असा कोणी समाजातील व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतो का की ज्याला भूकच लागत नाही, ज्याला भाकरीची गरज नाही, ज्याला अन्नधान्याची गरज नाही, असा कोणतरी व्यक्ती असेल का? कोणीच नाही. म्हणजे ह्या समान गरजा सगळ्या समाजातील असणाऱ्या सदस्यांच्या आहेत आणि ही बाब सामाजिक पातळीवर जर आपण पाहिली तर समानतेच्या बाबतीमध्ये निदर्शक दिसते. भावना असतील, प्रेम असेल, सहकार्य असेल, इतर ज्या काही मानसिक गरजा असतील, मूलभूत गरजा असतील, ह्या सगळ्या समाजातील असणाऱ्या सदस्यांच्या ह्या सारख्या स्वरूपात दिसतात आणि ही समानता समाजाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य. आणि कोणती विविधता आहे? तर विविधता ही आहे की समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आपण समाजामध्ये अस्तित्वात असतात असं म्हणतो. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणजे काय? प्रत्येक व्यक्तींची विचार करण्याची पद्धती आहे, त्यानंतर त्या व्यक्तींची बोलण्याची पद्धती आहे, विचार करण्याची पद्धती आहे, वागण्याची पद्धती आहे. तर प्रत्येक व्यक्तीची ही सारखी नसते, तर जेवढ्या व्यक्ती असतात तेवढ्या प्रवृत्ती आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. म्हणून व्यक्ती तितक्या प्रवृत्तीचा जर आपण विचार केला तर ही बाब विविधतेमध्ये आपल्याला समाजाची पाहायला मिळते. म्हणून समाजातील असणारी ही विविधता, विचारांची विविधता असेल, प्रवृत्तींची विविधता असेल, मूल्यांची विविधता असेल, संस्कृतीची विविधता असेल, प्रथा परंपरांची विविधता असेल, ह्या सगळ्या बाबतीमध्ये समाजामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची विविधता ही सगळ्या समाजामध्ये पाहायला मिळते. जसं की भारतीय समाजाच्या संदर्भात जर आपल्याला पाहायचं झालं तर भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्था अस्तित्व आहे आणि या जाती व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची विविधता ही आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक जातीची संस्कृती वेगळी आहे, प्रत्येक जातीच्या प्रथा परंपरा वेगळ्या आहेत, प्रत्येक जातीचे सण उत्सव समारंभ साजरा करण्याच्या पद्धती सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या पाहायला मिळतात. मग ही जी विविधता आहे हे भारतीय समाजातील सामाजिक विविधतेचं निदर्शक आहे आणि हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. याबरोबर दुसरं एक महत्त्वाचं उदाहरण जर आपल्याला पाहायचं झालं तर सामाजिक विविधतेमध्ये आपण पाहतो की व्यावसायिक विषमता भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता ही व्यावसायिक विषमता कशी आहे? तर ही जी व्यावसायिक विषमता जर आपण पाहिली तर समाजातील सगळेच लोक सारखेच व्यवसाय करताना आपल्याला पाहायला मिळतात का? नाही. वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय वेगवेगळे लोक करताना आपल्याला समाजात पाहायला मिळतात. म्हणून ही जी काही सामाजिक विषमता आहे, वेगवेगळे व्यवसाय समाजातील सगळे लोक वेगवेगळे करतात म्हणूनच अनेक लोकांच्या अनेक कर्मांची पूर्तता होती. असं जर राहिलं नसतं की सगळेच लोक सगळेच सारखेच व्यवसाय जर करायला लागले असते तर लोकांच्या अनेक गरजांची पूर्तता ही झाली असती का? नाही. याचं एक उत्तम उदाहरण आपल्या खेड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आधी काही प्रमाणात खेड्यांमध्ये
बलुतेदारी पद्धती ही अस्तित्वात आहे आणि ही बलुतेदारी जी पद्धत आहे त्याला यजमानी सिस्टम असं सुद्धा म्हटलं जातं. तर ही जी बलुतेदारी पद्धत होती या बलुतेदारी पद्धतीमध्ये व्यवसायाचं वर्गीकरण करण्यात आलेलं होतं. वेगवेगळ्या जातीय गटातील लोकांना वेगवेगळी व्यवसाय ही सुपूर्द करण्यात आलेली होती आणि त्या व्यवसायांच्या माध्यमातून गावातील जी असणारी विविधता आहे ही टिकून राहत होती. सुतारांच्या मार्फत सुतारकीची कामं करून दिली जायची, कुमाराच्या मार्फत कुमारकीची कामं करून घेतली जायची, सोनारापासून सोनारकीची कामं करून घेतली जायची आणि ह्या प्रत्येक व्यक्ती एक व्यक्ती इतरांच्या गरजांची पूर्तता करायचा आणि याच्यातून ही जी काही विविधता आहे ती विविधता ह्या समाजाचा समाजाला एकसंघ बांधायची. सुतारकीची गरज जर चामाराला असेल तर चामार सुतारकीचं काम करून सुताराकडून करून घ्यायचं आणि चामारकीची गरज जर सुताराला असेल तर तो सुतार त्या चामाराकडून ते काम करून घ्यायचं. म्हणजे हे परस्पर डिपेंडन्सी जी आहे, ही परस्परावलंबन आहे, हे विविधतेतून समाजामध्ये कायम टिकून राहिलेलं होतं आणि या माध्यमातून समाजाचं अस्तित्व सुद्धा कायम टिकून होतं. म्हणूनच समानता आणि विविधता हे भारतीय समाजाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य किंवा कोणत्याही समाजाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असतात आपल्याला सांगताय. सारांश रूपाने ही सगळी वैशिष्ट्ये जर आपण पाहिली निश्चित भूप्रदेशापासून तर समानता आणि विविधतापर्यंत, तर ही सगळी वैशिष्ट्ये भारतीय समाज व्यवस्थेला सुद्धा लागू होतात. निश्चित भूप्रदेशाशिवाय समाजाचं अस्तित्व टिकून राहू शकत नाही, संस्कृतीशिवाय समाज अस्तित्वात येऊ शकत नाही, एकतेच्या भावनेशिवाय समाज आपलं एकसंघत्व टिकून ठेवू शकत नाही, व्यावसायिक आणि सामाजिक भिन्नतेशिवाय सापेक्षता स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भरतेशिवाय समाज आपल्या समूहातील असणाऱ्या सदस्यांच्या गरजांची पूर्तता करू शकत नाही. त्यानंतर समानता आणि विविधता असल्याशिवाय समाजातील वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या गरजांची पूर्तता होऊ शकत नाही. म्हणून ही सगळ्या बाबी समाजाच्या वैशिष्ट्यासाठी लागू होतात आणि अशा प्रकारचे समाजाची वैशिष्ट्ये ही आपल्याला पाहता येतात आणि ही सगळी समाजाची वैशिष्ट्ये आहेत. भारतीय समाजाची सुद्धा ही वैशिष्ट्ये होऊ शकतात, भारतीय समाजाला सुद्धा ही वैशिष्ट्ये लागू होऊ शकतात असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून सर्व समाजशास्त्रज्ञांनी त्या सामाजिक वैशिष्ट्यांचा पुरस्कार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून हे समाजाचे वैशिष्ट्य आहेत असं आपण सांगू शकतो. आणि हा पाठ इथे शिकवून संपला. सगळ्यांनी माईक ऑन करा आणि कोणाला काही विचारायचं असेल तर प्रश्न विचारा. हां, कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. काही कोणाचे प्रश्न आहे? ही संकल्पना आपली हे सेकंड चॅप्टर मध्ये संपली. आणखीन तीन संकल्पना आहेत, ते संपलं की सेकंड युनिट संपते. या महिन्यात आपलं सेकंड युनिट संपलं पाहिजे, पुढच्या महिन्यात दोन युनिट संपवायचे. थांबायचं काय ते? कोणाला काय विचारायचं आहे का? हो किंवा नाही सांगा. मला मीटिंग बंद करायचं पाहिजे. थांबायचं का? ठीक आहे. हां ठीक आहे, आपण इथे थांबूया, इथे समाप्त.